सो आत्ता मी बनवते आहे मसाला दूध. तर मी म्हटलं ना मला खूप मसाला दूध आवडतं, तर आमच्या इथे हा काटडरेचा मसाला मिळतो, दुधाचा मसाला, दुधाचा मसाला. तर आपलं पहिलं दूध जे आहे ते चांगलं तापून त्याला 6 येईपर्यंत तापवायचं आहे चांगलं गरम. त्याच्यानंतर हा मसाला जो आहे तो त्याच्यात ॲड करायचा आहे. सो आता मी याच दूध मसाल्याबरोबर ह्याच्यामध्ये घालणार आहे वेलदोड्याची पूड. तर ती पण आता मी थोडीशी करण्यासाठी वेलदोडे पहिले भाजून घेते. हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं. भाजून आपण थोडेसे साखर घालून मिक्सरमध्ये वाटू. तर ही वेलदोड्याची पूड जी आहे ती छान दळून घेतली मी. आता आपण ती दुधात मिक्स करू. तर हा आहे मसाला, हा आहे काटडरे मसाला म्हणून आहे. थोडंसं दूध मी काढून ठेवते मांजरांसाठी. उरलेल्या दुधात हा घालते आहे मसाला. त्याच्यात वेलदो सगळंच घातलेलं असतं, काजूची पावडर, बदामाची पावडर. तो मसाला घातलेला आहे आणि थोडीशी आपण जी वेलदोड्याची पूड केली आहे ती आता घालते. चांगलं ढवळून घेऊ आणि जेवढी आपल्याला साखर पाहिजे तेवढी साखर मिक्स करूया. एवढी साखर घालते, साधारणतः 3-4 कप दूध आहे. त्याला चांगलं परत एकदा उकळी आणून ढवळून घे. समस्तपैकी आता मसाला दूध जे आहे ते बनवलेलं आहे. आज उपास सोडण्यासाठी मसाला दूध केलेलं आहे. खूप सुंदर कलर आलेला. तुम्ही पण असं घरी मसाला दूध जे आहे ते बनवू शकता.
अशा पद्धतीने दूध बनवून रेडी आहे माझं मस्तपैकी. सो हा आहे आजचा नैवेद्य देवीच्या आरतीसाठी. कसं वाटतं ते नक्की.